सेवापूर्ती गौरव सोहळा हा जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे. पतीच्या सन्मानामध्ये पत्नीचाही वाटा आहे. हा कार्यक्रम झाल्यामुळे आईचे जीवन सार्थकी झाले. जोरवेगावचे सुपुत्र नवनाथ थोरात यांनी भारत दूरसंचार निगम संगमनेर येथे 33 वर्ष नोकरी केली. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी एखादे मिशन हातामध्ये घ्यावे, जास्त घरामध्ये न राहता त्यांनी एक स्वतंत्र जीवन जगून सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपले आनंदी जीवन जगावे असा सल्ला पदवीधरचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी नवनाथ थोरात यांना दिला आहे. संगमनेर तालुक्यातील जोरवेगावचे भूमिपुत्र नवनाथ पाटीलबा थोरात हे आपल्या भारत दूरसंचार निगममध्ये 33 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्ताने नवनाथ थोरात आणि रंजना थोरात यांचा सपत्नीक गौरव समारंभ खासदार भाऊसाहेब बागचौरे आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात, लोणीच्या सरपंच प्रभावती घोगरे, सुरेश थोरात, नवनाथ आरगडे, मिलिंद कानवडे, अजय फटांगरे, भारत दूरसंचार निगमचे एपी गायकवाड, व्हीई सीपनकर, एजी गागरे, डी आर वैराळ, एस के जगताप, बी एस मते, टी एस पवार, बाळासाहेब कानवडे, प्रतीक वाघ, उज्ज्वल वाघ, सुनील चौधरी, ज्ञानदेव गायकर, अनिल थोरात यांच्यासह संगमनेर आणि अकोले विभागातील बीएसएनएलचे अधिकारी, कर्मचारी आणि थोरात परिवारांसह तालुक्यातील आणि तालुक्याच्या बाहेरील विविध क्षेत्रामधील मान्यवर हजर होते. याप्रसंगी पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सचिन पानसरे, अरुण भिसे, संपत फरगडे, रंगनाथ भवर, एकनाथ गोपाळे, रामनाथ गोपाळे, अमोल आहेर, संदीप नागरे, गबाजी खेमनर, रमेश थोरात, धनंजय थोरात, संतोष दिघे आदींसह थोरात परिवाराचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक शरद थोरात, भारत थोरात, किरण थोरात, उज्ज्वला वाघ यांच्यासह थोरात परिवाराने विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन खरात आणि अण्णा थोरात यांनी केले, तर प्रास्ताविकांनी स्वागत प्राध्यापक शरद थोरात यांनी केले, तर आभार अरुण थोरात यांनी मानले. मी नवनाथजी यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे सेवापूर्ती सोहळा हा फक्त आता एक टप्पा बदललेला आहे. म्हणजे फर्स्ट इनिंग आधी सेकंड इनिंग यांची सुरू राहिली. की फर्स्ट इनिंग मध्ये आपलं काम असतं बघा, त्यांना बीएसएनएल मध्ये सेवा घ्यायच्या, त्याचे ते काम, त्याचे नियम, नोकरी, ते चाकुरीबद्ध जीवन त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि मग आताचं जीवन त्यांचं आहे हे अतिशय वेगळं असणार, ते मुक्त जीवन असणार. त्यांना हवं तर ते करू शकतात. त्यांना हिसाबाने सायंकाळी फिरायला हे सगळं होऊन होईलच, त्यामध्ये काही विशेष नाही आहे. कारण आता टीम एक, मला असं वाटतं की प्रत्येकाने टीम त्याला स्पॉन्सर करावी. शरदने करावी, भारत मुंबई करावी, किरण रावने करावी, असे तिघांनी तुम्हाला स्पॉन्सर केल्या तर निश्चितपणाने भरपूर भिन्न होईल. ते करतील देखील. परंतु खऱ्या अर्थाने मित्रांनो, आता 58 वर्ष कुठली साठी काठी असं म्हणायचे, आता काही काठी वगैरे असं काही तुम्ही थकत नाही. आणि नवनाथराव कृपा, मला असं वाटतं की त्यांच्या लग्नात जसं गुवामदार दिसत होते तसंच ते आताही त्या ठिकाणी दिसत आहेत. अतिशय, कारण आता आपण खूप काळजी घेतो, शरीराची काळजी घेत असतो, त्यामुळे त्यांना खूप मोठं अजूनही दुखी इनिंग आहे. त्यांनी 33 वर्ष नोकरी केली आणि त्यांनी जर ठरवलं सुट्टी आपल्याला किती जागायची आपण ठरवायची असतं. निसर्गाने आपल्याला 140 वर्ष चाळीस दिलं. तर मी असं मानतो की नवनाथराव एकमेकां 100 ते 100% गाठतील असते. आणि अजून जवळजवळ 40 वर्ष त्यातली 30 वर्ष ते खूप ऍक्टिव्हली काम करू शकतात. ते सगळं करत असताना निश्चितपणाने एखादं मिशन हातामध्ये घेतलं पाहिजे. त्यानंतर घरामध्ये किती राहणार, इतके दिवस कसं असतं, आपण सकाळी जातो संध्याकाळी येतो, पत्नीला आनंद असतो दिवसभर, पाहतो जर सारखे घरात आहे तेवढं भांडणं सुरू होते. आणि म्हणून आम्ही पाहतो कधी आमदार कुठे इतका भिरायचो, आता घरामध्ये राहतो रोज आमचं काही ना काही चालू असतं. काहीतरी त्यांचं आपण त्यांना म्हणतो तुम्ही हे स्वयंपाक असाच का केला, त्याच्यामध्ये हे तुम्ही मी केवढंच का टाकलं. आता पण माणसाला काहीतरी काम हवं असतं ना, मग घरामध्ये आपण लुटून सुरू करतो. आणि मग कशा अर्थाने जर व्हायचं असेल तर मला असं वाटतं की, आणि मुलांना ठीक आहे ना, आता सेवामुक्त झाल्यावर काही दिवस फार असं मोकळ मोकळ छान वाटेल, पण मला खात्री आहे की अजून एक महिन्यातच त्यांना बोर व्हायला ते बीएसएनएलची खटखट जे म्हणतात ना दुर्गामध्ये होती ती कानं वाचलीच पाहिजे. त्याची जीवनात एवढी सवय झाली असते. आणि म्हणून त्यांनी आता एक स्वतंत्र जीवन जगलं पाहिजे. आपलं जीवन फार कॉम्प्लिकेटेड केलं आहे दुकान. म्हणून
मुलं वगैरे सगळे चांगलेच आहेत, आपले जबाबदारी असतात तर ते समजून घेतलं पाहिजे. पण मला असं वाटतं की रमणा राव यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड अशी शारीरिक मानसिक शक्ती आहे आणि त्याचा उपयोग चौदुर्गा यांच्या त्याचं धंदेकारणे अभियानचं एक पुढे गेलं आहे. आणि खूप चांगलं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे.
मला खूप खूप त्यांचं एका बाबतीमध्ये म्हणजे रंजना काकी जे आहे त्याही त्यांच्याच सारखा स्वभाव त्यांचा आहे आणि खूप सोनवट आणि खूप म्हणजे मी जेव्हा जेव्हा घरी जाते तेव्हा तेव्हा मला खाल्ल्याशिवाय त्या पाठवतच नाही काही ना काही मला खाऊ त्यामुळे भाऊ घालूनच पुढे पाठवत असतात अशा रंजना काकी आहे ज्यांनी म्हणजे काकांच्या एस एम मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षण संगम्य.